मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, नाना भाऊ तुम आगे बढ़ो, कांग्रेस पक्षाचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। राहुल जी अब संघर्ष करो, राहुल जी अब संघर्ष करो, नाना भाऊ अब संघर्ष करो, नाना भाऊ अब संघर्ष करो, कांग्रेस पक्षाचा मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, राहुल जी अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी अब संघर्ष करो, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं। मोदी सरकार, मोदी सरकार, करता है महिला कांग्रेस च्या वतीने काय आपली भावना अशी आहे। सगळ्यात जास्त फटका हा महिलांना पडलाय। घरात डाळ तेल तसंच गॅस गॅस सिलेंडरवरनं आम्हाला परत धूर खाण्यात मजबूर मोदी सरकारने केलंय की परत तुम्ही धुरीत बसून स्वयंपाक करा। आज आपल्याकडे महाराष्ट्रात 40% महिलांनी परत चूल पेटवणे सुरू केलंय। ह्यांची जी उज्ज्वला योजना होती जी 40% रद्द झाली आहे। 40% लोकांना 1000 रुपयाचं सिलेंडर घेणे परवडत नाही आहे। म्हणूनच जेव्हापर्यंत सिलेंडरचे भाव हे कमी होणार नाही तेव्हापर्यंत महिला काँग्रेस आमचे आदरणीय प्रांताध्यक्ष माननीय नानाभाऊ पाटोळजी यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागरण अभियान सुरू आहे। हे जनजागरण देशामध्ये वाढलेले पेट्रोल डिझेलचे भाव, खाद्यतेलाचे भाव, अन्नधान्याचे भाव, जीवनावश्यक वस्तूंचे भाव, ही जी महागाई प्रत्येक ठिकाणी जी महागाई वाढली आहे, गॅसचे भाव वाढलेले आहेत, याच्या विरोधात जनजागरण अभियान सुरू आहे आणि त्या अंतर्गत आज महिला काँग्रेसच्या वतीने हे धरणे आंदोलन ठेवण्यात आलं आहे। आपल्याला माहिती आहे की नानाभाऊ पाटोळे संपूर्ण महाराष्ट्रात पदयात्रा करत आहे, त्यानुसार ते परवा कल्याणमध्येही आले होते आणि कल्याणमध्ये त्या पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी दिला। याचाच अर्थ लोकांमध्ये मोदी सरकारविषयी, महागाईविषयी रोष आहे आणि हा रोष त्या दिवशी रस्त्यावर दिसला आणि त्याच अनुषंगाने आज जी दरवाढ पेट्रोल डिझेल आणि गॅसमध्ये झाली आहे, आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा माननीय कांचनताई कुलकर्णी आमच्या प्रभारी नीताताई इथे आलेल्या आहेत आणि सामान्य लोकांचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोहोचेल जोपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत दरवाढ कमी होत नाही त्या तोपर्यंत हे असे धरणे आंदोलन आणि हे जनजागरण अभियान चालूच राहील। आपल्याला माहिती आहे की किसान कायदे, शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले, त्याचप्रमाणे डिझेल आणि पेट्रोलचे आणि गॅसचे भाव त्यांना कमी करावेच लागतील, तोपर्यंत काँग्रेस रस्त्यावर उतरत राहील।